ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यापासून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत ललित पाटील याच्या पलायनात कोणाकोणाची साथ होती याचा पोलीस तपास करत आहेत परंतु ज्या ससू रुग्णालयातून ललित उपचार घेत होता त्या ससूर रुग्णालयातील अधीक्षकासह अनेकांवर आरोप करण्यात आले होते अशातच आता ससनू रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण देवकाते यांना अटक करण्यात आली आहे पण नेमकं हे प्रकरण काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत पुणे येथील एरवडा कारागृहात ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाला होता दोन ऑक्टोबर रोजी ललित पाटील फरार झाल्यानंतर पंधरा दिवसही तो सापडला नाही अखेर अठरा ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांनी त्याला कर्नाटकातून अटक केली ललित पाटील याला अटक केल्यापासून के पोलिसांच्या तपासाला वेग आला या प्रकरणात आता ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण देवकाते यांना अटक करण्यात आली आहे ड्रग्स माफिया ललित पाटील यांच्या पलायन प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली होती ललित पाटील प्रकरणात दोषी आढळलेल्या रुग्णालयाचे संजीव यांना पदमुक्त करून त्यांच्या विभागीय चौकशीचे तर ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर प्रवीण देवकाते यांची चौकशी करून त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं दरम्यान ड्रग्स माफिया ललित पाटीलला मदत केल्याच्या ज्यांच्यावर आरोप होतात ते ससू रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चार सदस्यीय वैद्यकीय समितीने दोषी ठरवलं होतं या समितीच्या अहवालानुसार ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी त्याला डॉक्टर यांची मदत होत होती डॉक्टर ठाकूर यांच्या सांगण्यावरून डॉक्टर प्रवीण देवकाते हे ललित पाटील आजारी असल्याचे खोटे रिपोर्ट तयार करत होते दो या दोन्ही डॉक्टरांचे हे कृत्य वैद्यकीय करताना डॉक्टर घेत असलेल्या शपथेला आणि वैद्यकीय व्यवसायाला अनुसरून नव्हते हो ससून पाठोपाठ या प्रकरणात कारवाईचा बडगा आता एरवडा कारागृहातील प्रशासनावर देखील उघडण्यात आला आहे एरवडा कारागृहातील समुपदेशक आणि वैद्यकीय अधिकारी दोघेही अटकेत आहेत सुधाकर इंगळे मार्फत डॉक्टर संजय मरसळे यांना पैसे मिळाले होते सुधाकर इंगळे आणि डॉक्टर संजय मरसळे या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे मरसळे हा ललित पाटील जाण्याचा दोन दिवस आधी त्यांच्याशी संपर्कात होता डॉक्टर संजय मरसळे यांनीच पैसे घेऊन ललितला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी रेफर केलं होतं डॉक्टर संजय मरसळे यांच्या मोबाईलमध्ये अभिषेक बलकवडेचे फोन कॉल सुद्धा सापडले होते बलकवडे हा ललित पाटीलचा ड्रग्ज कंपनी सांभाळणारा साथीदार होता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा